हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. अहो, आमचे एक स्नेही आले होते, खूप फॅमिली फ्रेंड म्हणून. त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्या मुलीला ते स्थळं बघतात. मुलगी छान आहे, शिकलेली आहे, एकुलती एक आहे, सगळं व्यवस्थित आहे. त्यामुळे खूप मागण्या आल्यात, खूप स्थळं आली. त्यामुळे कुठला चॉईस करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. मला वाटलं हे बरेच लोकांना आता प्रश्न येईल, किंवा माझे मुलीला मी लग्न ठरवताना कसला मुलगा निवडायला पाहिजे, मी काय काय बघायला पाहिजे हे अरेंज्ड मॅरेजमध्ये. त्यामुळे ते मला विचारलेल्या वेळेला मी त्यांच्याशी डिस्कस केलेले पॉइंट्स म्हटलं आपण सगळ्यांना सांगूया, सगळ्यांना फायदा होईल त्याचा. पहिली गोष्ट मी त्यांना विचारली, तुमचे मुलीचं काय मत आहे, तिला काय पाहिजे, कसं पाहिजे, तिचे मनात काय आहे. तसं ते म्हणाले, मॅडम आमची मुलगी म्हणतीये आई बाबा तुम्ही जे ठरवणार ते योग्य ठरवणार, मला माहीत आहे, त्यामुळे माझं काहीही म्हणणं नाही. तुम्हाला योग्य वाटते त्या मुलाशी मी लग्न करायला तयार आहे, हे त्या मुलीचं म्हणणं आहे. त्यामुळे आई वडिलांचं काय म्हणणं? त्यामुळे आज आता आमच्यावरच आलं की आम्ही ठरवलेले मुलाला ती हार घालणार आहे, तिचं काही नाही. त्यामुळे सगळीच जबाबदारी आमच्यावर आली. त्यांचं ते बघितलं की काही आपल्याला नाही म्हणता येईल हो, तुमचं तुम्ही ठरवले. पण त्यामुळे मी आत्ता बघताना काय करू, स्थळं खूप येतात आम्हाला, म्हणाले मागणीची येते. आणि हल्ली मुलींची संख्या कमी झाली आहे, ते तरी दिसायला चांगली आहे, शिक्षण चांगलं आहे, संस्कार चांगले आहेत, म्हटल्यावर साहजिकच आहे. मग ते आपण मुलगी बघताना, म्हणजे आई वडिलांनी त्यांचं ते बघितलं की काही प्रश्न नाही, त्यांचे इच्छेप्रमाणे करून द्यायचं. आपण बघताना आपण काय बघायला पाहिजे? पहिले गोष्ट म्हणजे आपले लेवलचं स्थळ बघा. जनरली लोकांना काय वाटते, नाही एकदम बडं खूप श्रीमंताचं स्थळ मिळालं की चांगलं, तुमच्यापेक्षा जरा एक लेवल वर चालेल, पण एकदमच ते चांदीचे ताटात जेवणार आणि तुम्ही स्टीलचे ताटात जेवणार आहे असं उपयोगाचं नाही. अशा ठिकाणी लग्न केलं की काय होणार, तुमचे मुलीला सारखं प्रत्येक गोष्टीला बोलून दाखवणार. बापाच्या घरात काही हे मिळत होतं का? इथे आल्यावर एकदम मिजाज चढला हिचा असं. आणि मी आज जे काही सांगणार आहे ते सगळं प्रत्यक्षातलं सांगणार आहे. आमचे नातेवाईकांचं, मित्रमैत्रिणींचेतलं, ओळखीच्यांचे, घरातलं घडलेल्या गोष्टी सगळ्या सांगणार आहे मी. हा, त्यामुळे हे सगळं प्रत्यक्षातले अनुभव आहेत, बाकी काही इकडचं तिकडचं काही नाही, प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे एकदम बडं स्थळ तुम्ही तुमच्यापेक्षा घेतलात का नाही, तिला सारखं प्रत्येक गोष्टीला ऐकून घ्यावं लागते. बापाकडे काय असं होतं, इथे आल्यावर एकदम असं झालंय, अमुक झालंय असं. कुठे ती जायला, हो गाडी पाहिजे मला, ड्रायव्हरला बोलवते, म्हणाले बापाकडे होती का गाडी, रिक्षा करून जात होतीस की, इथे आला की मात्र चार पावलं तुला चालायला होत नाही होय. हे सगळे असे शब्द तिला ऐकायला येतात. ही एक बाजू झाली, हा दोन्ही बाजू नसते तरी सांगते. आणि एक सांगते, ती अगदी अशीच गरीबा घरची मुलगी आणली, ते ह्यांचं खूप छान आहे. सासरे तरी तिचे अगदी प्रतिकूल परिस्थितीत वर येऊन मोठे झालेले आहेत. आई वडील लहानपणीच वारलेले होते, ते म्हणायचे आता नाही येते. अगदी त्यांच्या अंगावर, म्हणजे फक्त लंगोट, त्यांचे शब्द आहेत ते, लंगोटवर ते आले होते. मग कुठे दुकानात कुठे बटणं लावायला, हे कर त कर असं करून शिकले, शिवण शिकले. मग ते खूप मोठं स्वतःचं दुकान घातले, शिवणाचं, टेलरिंगचं, त्याच्याशिवाय कपड्याचं दुकान, भाडेनं द्यायला हॉल बांधले,
एकदम म्हणजे शून्यातनं आलेला माणूस कष्टानं कसा वर जाऊ शकतो हे उदाहरण आहे. त्यामुळे त्यांना कष्टाची जाणीव होती म्हणून ते ठरवलं अगदी गरिबाघरची मुलगी आणायची, म्हणून आपले मुलासाठी सून म्हणून अगदी गरिबाघरची मुलगी आणली. त्यांचे घरी इवन जेवायची त्यांना हे नव्हती, एवढे गरिबाघरची आणली ते का एखाद्या मुलीचं कल्याण व्हावं म्हणून. इथे आल्यावर त्या मुलीचे काय मिजाज माहितीये का, ती 10,000 खालची साडी घेत नसे असा प्रत्येक गोष्टीत अगदी महागड अगदी ब्रँडेड तिला लागायचं. माहेरी ते महिन्याला त्यांची मिळकत नव्हती, त्याच्यापेक्षा जास्त ती इथे स्वतःला कपडेवर खर्च करायची. म्हणजे असं पण घडू शकते दोन्ही आहेत ना, त्यामुळे एकदम खूप मोठा स्थळ बघू नका, तुमच्यापेक्षा जरासं वरचं बघा एवढंच. एकदम रात्रंदिवसासारखं फरक नको, त्यातनं त्रास होणार. आणि हे बघा, आपण एकाच पेंडी भाजी घ्यायला जाताना सुद्धा किती निवडतो किती बघतो. मुलीला देताना नको, मुलगी म्हणजे तरी आपले काळजाचा तुकडा असते. हा, त्यामुळे म्हणून पूर्वीची माणसं म्हणायची बघा, लग्न ठरवताना चप्पल झिजल्या म्हणून. त्यामुळे एवढे आपण बघायला पाहिजे, हे सगळं करायला पाहिजे. त्याच्याशिवाय आता रूपाचा बघायला गेला तर रूपानं पण तसंच, दोघंही एकमेकांना मॅच होण्यासारखं बघा. एकदम रात्रंदिवस नको. एकदम रात्रंदिवस झालं की काय होते, मुलगी एकदम फार सुंदर, मुलगा काहीच नाही, झालं की उद्या ती मुलगी बाहेर जाताना आपल्या नवऱ्याला बरोबर घेऊन जात नाही. तिला कधी कधी वाटते हो काय बाई हे नाहीये, माझ्यासारखं नाहीये तो, दिसायला कुरूप आहे अमुक आहे, म्हणून ती तिला घेऊन जाते. असं दोन्ही बाजूनं होऊ शकते, त्यामुळे हे पण तुम्ही नीट बघायला पाहिजे. मॅचिंग असायला पाहिजे दोघंही. आणि त्याचे शिवाय लग्नाचे आधी मेडिकल टेस्ट करून घ्यायला पाहिजे. हे बघा, आपल्या मुलीला आपण देतो, हे मी मुलीला म्हणते म्हणजे मुलीच्या आई वडिलांचा प्रश्न आहे म्हणून. असं असताना जे काही आहे तर आधी क्लिअर करून घेतलेलं बरं. त्यामुळे मेडिकल टेस्ट करून घ्यायला सांगितले, काही कमीपणाचं नाही तर करून घ्यायला पाहिजे. त्याच्याशिवाय तो मुलगा काय ड्रिंक्स घेतो का, काहीही घेतो का, हे सगळं आपण जरा बघायला पाहिजे. आता हे बघायचं म्हणजे कसं, तुम्ही डायरेक्ट जाऊन विचारलं की तो नाही म्हणणार. तुमचे कोणतरी ओळखीचे ना, चांगले आहे ना, सांगा. ते मुलाचे पाठीमागे जरा पाळत ठेवा, 1-10 दिवस 15 दिवस. तो बाहेर मित्रांशी कसा वागतो, कुठे जातो, कुठे उठतो, कुठे बसतो, हे जरासं बघा. म्हणजे तुम्हाला तो ॲक्च्युअली कसा वागतो काय आहे हे कळेल. एवढं मात्र आपण आपली मुलगी देताना विचार करायला पाहिजे. उगीच एकदम हा पैसेवाला आहेत म्हटलं की नाही, तो मुलगा ॲक्च्युअली काय करतो, तो मिळवतो का, त्याचं काय आहे, घरातले संस्कार कसे आहेत, हे सगळं बघायला पाहिजे. आणि त्याचे प्रमाणे आपण ठरवायला पाहिजे. आता पूर्वीची आपली लोक खूप शहाणी होती बघा. पूर्वी काय म्हणायचे, पदर जुळायला पाहिजे, अमुक तमुक वगैरे, हे कशासाठी, म्हणजे आपले लेवलचं, आपले ओळखीचं, आपले इथलं कोणाचं तरी कोण तर ते ओळखतात, त्यामुळे सगळं त्यांचं आतलं बाहेरचं सगळं आपल्याला कळते. एवढेसाठी ते म्हणायचे हे पदर जुळणं म्हणजे होतं. त्यामुळे आजही आपण
आपल्या लहानाची मोठी केलेली आहे, ती सुखी राहायला पाहिजे, ती आनंदी राहायला पाहिजे. म्हणून आधी आपल्या घरी तरी तिला गुणसंपन्न बनवायचंच आहे, पण देतानाही उगीच अगदी पैसेवाले आहेत म्हणून दिलं असं नाही करायचं. सगळी चौकशी करायची व्यवस्थित आणि नंतरच द्यायची. त्यामुळे त्या मुलीच्या आई वडिलांना सांगितलेलं मी आता तुमच्याशी पण शेअर केलेलं आहे. अच्छा, हॅव अ गुड डे.